ओके सर, लातूर इथून आलेले. थँक्यू. माझे दोन कविता संग्रह प्रकाशित झालेत मी आपल्याला सांगितलं, पण मी माझी जी कविता वाचणार आहे मी स्वतः पोलीस खात्यात असल्यामुळे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसच्या पदावर निवृत्त झाल्यामुळे जिल्हा कारागृहाला भेटी द्यायचा आम्हाला अनेक वेळा प्रसंग येतो. परभणीच्या कारागृहामध्ये आम्ही भेट दिली होती. कैदी समोर 250 ते 300 कैदी बसलेले होते. बाकी कार्यक्रम झाला आणि मी त्या कैद्यांच्या समोर कैद्यांसाठी जी कविता म्हटले त्यावेळेस केलेली आदल्या दिवशी, ती कविता आपल्याला कैद्याच्या संबंधी. कवितेचं नाव आहे बंदी वासाची शिदोरी. जीवनाच्या सागरात उसळली एक लाट, जीवनाच्या सागरात उसळली एक लाट, ओसरल्या त्या लाटेत होती बंदी ग्रहाची वाट. योगायोग होता तो, योगायोग होता तो अपराध कराने केला. कैद्यांना मी सांगितलं की आयुष्यामध्ये एका क्षणामध्ये कुठला तरी गुन्हा होतो आणि आयुष्याचे कोट्यावधी क्षण त्यामुळे काळवंडले जातात. योगायोग होता तो अपराध कराने केला, सुकृत जीवनाचे माझ्या क्षणात घेऊन गेला. बंदिवासी शिक्षेने बनलो, बंदिवासी शिक्षेने बनलो, जग गमले बंदीशाळा, पाहणे आवश्यक काल उद्या सोसतो मनीच्या कळा. दुःखाचे धनी भेटले, दुःखाचे धनी भेटले, अश्रूंचे लोट वाहिले, विचारांच्या सागरात अश्रू बुडून गेले. जीवनात जे चुकलो मी, जीवनात जे चुकलो मी, बंदिवासात शिकलो मी, शिदोरिया बंदिवासाची देण्यास उरलो मी, देण्यास उरलो मी. ही कविता म्हटल्यानंतर कैद्यांनी जेलच्या सुपरिटेंडंटकडे मागणी केली की ही कविता फ्रेम करून जेलमध्ये लावा. परभणीच्या जेलमध्ये ती मोठी फ्रेम करून लावलेली आहे. थँक्यू.